अतिरेकी यासीन भटकळ कधी कोणाकडे राहिला होता याची चौकशी करणार मंत्री हसन मुश्रीफांचं मोठं विधान. विशाळगडा परिसरात यासीन भटकळ राहिल्याची चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भटकळ कधी कोणाकडे राहिला होता याची चौकशी करणार असल्याचं मोठं विधान कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. पोलिसांनी या संदर्भात काय भूमिका घेतली याबाबतची चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. विशाळगडावर झालेल्या हिंसाचारानंतर शाहू महाराज यांनी मंगळवारी पाहणी केली. कोल्हापूरमध्ये वारंवार घडणाऱ्या दंगलीबाबत सर्वांची चौकशी करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार सतीश पाटील यांनी कोल्हापूर अशांत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता आणि या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केलंय. पोलीस याबाबत गाफील राहिले का याची देखील चौकशी करू असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान आपल्याकडे जी माहिती होती ती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती आणि माध्यमांना सुद्धा सांगितल्याचं मुश्रीफ म्हणाले. दरम्यान मुश्रीफ म्हणाले की विशाळगडावरील आंदोलन शांततेत करण्याचा शब्द देण्यात आला होता असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलीस गाफील राहिले आहेत का, नेमकं काय झालं याची चौकशी होईल असंही त्यांनी सांगितलं आहे. 14 तारखेला या पद्धतीनं जाणार अशी अल्टिमेटम देण्यात आला होता, त्यापासून मी संपर्कात होतो आणि मला वाटतं की अनेक लोकांनी हे शांततेने आंदोलन करणार आहोत अशा प्रकारचं शब्द दिला होता असं पोलीस प्रशासनानं म्हटलं. आता त्यामध्ये काय झाले नक्की याचा तपास निश्चितपणे होईल. तो घटना ही दुर्दैवी आहे. शाहू महाराजांच्या पुरोगामी आपल्या भूमीमध्ये अशा घटना पुन्हा घडू नये अशी सर्वांची इच्छा आहे, सर्व जनतेची. काल खासदार छत्रपती शाहू महाराज स्वतः तिथे जाऊन आले आणि त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे आणि म्हणून यापुढच्या काळात अशा घटना घडू नये त्याची काळजी प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे आणि ती जरूर खबरदारी आम्ही घेऊ. जबाबदारी जी आहे ती शासनाचीच आहे. हे जे घडलं त्याला जबाबदार जे ते शासनाला धरलेले समजण्याचे ठीक आहे ना. आता त्याच्यामध्ये कुणाचा चूक होती काय होतं याचा तपास होईल. म्हणजे आता आपण याच्यामध्ये दुसरं राजकारण न करता हे वातावरण सलोख्याचं कसं राहील, शांततेचं कसं राहील आणि पूर्वपदावर कसं येईल याची बघण्याची काळजी आपण घेण्याची. पालकमंत्र्यांनी मला पुरोगामी तो शिकवू नये, मी शिवशाहू घराण्यातला आहे अशा पद्धतीचा दावा किंवा तशा पद्धतीची टीका तुमच्यावर संभाजीराजे यांनी केली ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांच्यावर. छत्रपती शाहू महाराज खासदार आहेत, त्यांनी माझ्यासाठी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या पुरोगामित्वावर प्रश्न उपस्थित करताय, मात्र विशाळगडावर यासीन भटकळ राहिला होता हे तुम्हाला दिसत नाही का, अशा पद्धतीनं संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे देत आहेत ह्या सगळ्या विषयावर कुठेतरी त्याचीही अधिक चौकशी केली जाईल. तो कुठे राहिला होता, का राहिला होता, कोणाच्यात राहिला होता मग ही माहिती असती तर पोलीस का गप असते ही माहिती घेऊ आपण. आता सतेज पाटील यांच्यावर देखील विरोधकांकडून आरोप होतोय की त्यांनी काही एक महिन्याभरापूर्वी वक्तव्य केलं होतं की कोल्हापूरमध्ये दंगली घडवण्याचे प्रकार येत्या काळामध्ये होतील, त्यामुळे सतेज पाटलांची देखील चौकशी. सर्वांची चौकशी झाल्याची गरज आहे. चौकशी समोर झाल्यानंतर सत्य समोर येईल. आपण पालकमंत्री म्हणून कधी त्या ठिकाणी भेट देणार आहात या दोन दिवसात? नाही, योग्य वेळा जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.